ಸ್ವಸ್ಯ ನ ಜಾಯತೆ ಪರಧರಂ ದೇವಾಂಶುರಾಸುರೈಃ ಹರಸ್ತಸ್ಮೈ ಗಣಾಧಿಪತಯೇ ನಮಃ ಮಂಗಲಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೇ ನರಾಧಿಕೇ ತ್ರ್ಯಂಬಕೇ ಗೌರೀ ನಾಮೇತಿ ನಮತರ ನಮಃ ಆರಂಭಕಾರ್ಯೇಶೋ ದ್ರಯಸ್ತ್ರೀ ಭುವನೇಶ್ವರ बसा का कधी नाश होत नाही जाण ते पृथ्वीवरील नित्य असून त्यांची नावे सांगतो जाण अति प्रेमे करून या दाही दिशा काल जाण आकाशात्मा हे असून त्यांना नाही जन्म मरण अविनाशी असते मुनी मनू ब्राह्मण गंधर्व इत्यादी जाण यांनी जिचे केली असे जाण विष्णू भगवंताची पत्नी होणा वराहकल्पामध्ये राहे पा तिला मंगल नामक पुत्र असून मंगलाचा पुत्र घटेश जाण हे तू लक्षात घेऊन भगवतीवरी श्रद्धा ठेवी पा नारद मती नारायण सुजान सर्व देवांनी केले पूजन ते कैसे आहे विधान वराहकल्पामध्ये पा सर्वांना आश्रयभूत असे असून वराहकल्पामध्ये राहून पंचीकरण मार्गाने जाण उत्पन्न झाले असे पा वराहीला म्हणत असून मूल प्रकृती पासून हिचा जन्मासे जाण असे सर्व म्हणतात ऐहिक ऐश्वर साधनासी परलौकिक प्राप्त होण्याशी तिची पूजा विधाने आहे ऐसी ते मला सांगावे मंगलाचे मंगल करणारा तिचे जन्म तोची विस्तारपूर्वक सांगावा बरा म्हणून नमन केले पा नारायण म्हणती नारदासी हाची विस्तार सांगतो तुझसी ऐकावे प्रेमरसी लक्षात घेई तुझी पा वराह कल्पात जाण ब्रह्मदेवाचे प्रार्थना पूर्ण वराह देव झाले प्रसन्न रसातलासी निघून गेले रसातलासी जाऊन हिरण्यक्ष दैत्यांशी वधून पृथ्वीवर जाण ब्रह्मदेवाचे विश्व केले निर्माण मनोहराची रचना करून विश्व वाढवी चालले वराहाने तिच्याकडे पाहून आनंदित झाले त्याचे मन काम वासना निर्माण होऊन काय गैरे झाले कोटी सूर्याप्रमाणे त्यांचे तेज वराह रूपी भगवान म्हटलेले देवांची हजारो वर्ष निघून गेली अहोरात्र क्रीडा केली तरी मनाची तृप्ती नाही झाली सुंदरी मूर्छित झाली असे पा तिच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळे जाण विष्णू भगवान आनंद केले पूजन धरा देवीचे भगवान आग्रा नक्षत्राच्या प्रथम मादापर्यंत पृथ्वी ऋतुमती सर्व कार्य निश्चित असून ती दिवस ऋतू काळाचे असून कोणतेही कार्य ती करू गृह बांधण्या आरंभ करू नये तुम्ही जाण गृहप्रवेश आहे पण नसून वापी तडांग हे नेवना थांबवना कोणताही आरंभ करू नये गृहकृत्य कृषी कर्म जाण हे कदापि न करुना तीन दिवस शब्द राहून नंतर कार्य करावे माझ्यावर आम्ही जाण देवाजी समृद्धी कधी नरकातील पडतील ऐसे भगवंताचे वचन ऐकून वजन सहन करीन दुसरी आता हे पदार्थ मानसी जाण मी असमर्थ असून मला हे क्लेश जाण भगवंता पा भगवान म्हणती पृथ्वीशी ऐक पृथ्वी प्रेमरसी भगवंता
मूलमंत्राचे नैवेद्य करावा अर्पण स्तुती स्तोत्रे गाऊन पूजा संपवून साष्टांग नमन करावे नारद मंत्री नारायणासी मूलमंत्र सांगावा मनसी ऐसी विनंती करी प्रेमरसी नमन करी पहा नारायण स्वाहा ऐसा मंत्र असे जान विष्णूने हरची मंत्रे करून सीतावर्ण जान शुभ्र कमला सारखा असून मुख चंद्र शोभयमान अशी लकलकी दिसे पहा सर्वांगावरी चंदन आमुच्या मंगला करिता मंगल जान सर्वाधर हे सर्वज्ञ असून साष्टांग नमन करती पा हे सर्व शक्तिमान तू असून इष्ट देणारी तू राहून इष्ट ते मज लागून साष्टांग नमन करतो पा हे पुण्यस्वरूपी देवी तुझी असून पुण्य बीज रूप होऊन करी भक्ताचे रक्षण साष्टांग नमन करतो पा हे सनातनी पुण्यश्रय देवी जान पुण्य आगाचे वसती स्थान ृतयोक्षताशुक्रतो प्रभावासे मोक्षदृतेना आवाजने श्रयतयुवानाश्रुतं मे कावादिनोहवेषु देवताप्रोव स्वर्गाः भयन्तो हिम्रो रक्षा गोशिशने यस्मद्यूयन्नमीवाः ृन्द्राभ्यो नमः ॐ कुलदेवराभ्यो नमः ॐ रामदेवराभ्यो नमः ॐ स्थानदेवाबलञ्चन्द्रबलन्तरेव विद्याबलन्तैव बलन्तरेव लक्ष्मीपदेवस्मरामि लाभस्तेषा नयस्तेषा कुलस्तेषां वराजयः एषामिन्देव रक्षामोर्धयस्तो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पातो धनुधरः तत्र श्रीगुरुयो भूधर्तुवादीधर्मधर्ममः सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयश्रीभुवनेश्वराः देवादिशन्दनस्यत्यं ब्रह्मेशानिधनार्दनाः विनायकं कुरुम्बानं ब्रह्म विष्णुमहेश्वरा सरस्वते प्रणव्यादौ सर्वकार्याधिक्तये विश्वेशं माधवं दुर्गं दण्डवानि गभैरवं वन्ये काशीं गुहाङ्गां भवानि मणिकर्णिकाम् आपदाभरतारं दातारं सर्वसंवरां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमः सौभाग्य द्रव्याणि नाना परिबल द्रव्याणि समर्पयामि ॐ नाभे रेणुकादेव्यै नमः प्रार्थनापूर्वकनमस्कारान् समर्पयामि श्रीमद्भैरवाद्यावायिका चतुष्षष्टि भैरव मण्डल देवताभ्यो नमः वरुणाय नमः महाभैरवाय नमः पुष्प पुष्पमालां समर्पयामि रूपमाग्रापयामि
समर्पयामि भगवक्षालं समर्पयामि गरुडवर्धनाथे चन्दनं समर्पयामि भैरवं भजे शूलटङ्क पाशदण्ड पाणिमादि कारण कामकाय मालिनेव भक्षरन्निरामयम् भीम विक्रमं प्रभुं विचित्र ताण्डव प्रियम् काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भुक्ति मुक्तिदायकं शस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्त लोक विग्रहं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे धर्म सेतु पालकं स्वधर्म मार्ग नाशकं कर्म पाश मोचकं सुशर्म दायकं विभुं शोभितांग मंडलं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे रत्नपादुका प्रभा विराम पाद युग्मकं ಶಕ್ತಿಗಂಡಪೂಜನ ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥೇ ಗಂಧಾಂಗದ ಪುಷ್ಪಾರಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸರ್ವ ಸ್ವರೂಪೇ ಸರ್ವೇಶೇ ಸರ್ವಶಕ್ತಿ ಸಮನ್ವಿತೇ ಭಯದ್ವಸ್ತಾಯಿಶೋ ದೇವಿ ದುರ್ಗೇ ದೇವಿ ನಮೋಸ್ತುತೇ ದಿನಸ್ತಿ ದೈತ್ಯದೇಜಾಂಶಿ ಸ್ವರೇಣ ಪೂರ್ಯಾಜಗತೋ ಸಾಧನಿಕಾ ಪಾತು ನೋ ದೇವಿ ಪಾಪೇ ಘೋರಸ್ತುತಾನಿ ವೋ ಸಮರ್ಪಯಾಮಿ दिनू का काय पाहिजे ठेवलंय तोचे मारा ಸರಸ್ವತೀಮೇತ್ರೋ ತರಸ್ವತೀ ಪಂಚದಾಸೋ ದೇಶೇ ಭವ ಚಲಿತ
समर्पयामि पञ्चामृत स्नानं समर्पयामि पञ्चामृत स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि ऊर्जे दोदात्रा महेरणाय चक्षसे शुद्धोदक स्नानं समर्पयामि षष्ठेन गन्धोदक स्नानं ॐ गन्धर्व स्वाहा लक्ष्मीमनवगामिनी यस्याभिरण्यं विन्देयं नामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृत मध्याम् हसिनाद प्रबोधिनी श्रियं देवी मुमपये श्रीनुमा देवी जुषदाम् काम सोऽस्मिदाम् हिरण्य प्राकारा मार्जा ज्वलन्तीम् सप्ता स्तृपयन्तीम् पद्मेदिदाम् पद्मवर्णान् ताम्योपवे श्रियम् चन्द्राम् प्रभासाय सदा ज्वलन्तीम् श्रियम् लोके देवरान्दुरादर्शान् नित्यपुष्टाम् गरीष्णीम् ईश्वरीम् सर्वभूतानाम् ताम्योपवे श्रियम् पशूनाम् रूपमन्नस्य मयि श्री श्वेतान्यथः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासे मे कुले मातरम् पद्ममालिनीम् आप श्रियन्तु स्निग्धानि चिकिलीतपस मे गृहे निज देवीम् मातरम् श्रियं वासय मे कुले आर्द्राम् पुष्करणीम् पुष्टिम् पिङ्गलाम् पद्ममालिनीम् चामह ताम् मामह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् यस्याभिरण्यम् प्रभूतम् गाबोदास्योष्मान् विन्देयम् पुरुषानहम् यश्च प्रयतो भूत्वा जोयादा जमन्महम् सूक्तम् पञ्चदशरचज्ज श्रीराम सततञ्जपेत ॐ अम्बे अम्बिके मालिके नमा नयति कश्चन ससत्यश्वकः सुभद्रिकाङ्गा अथर्वेदाय शुक्रवदोरणाय नमः उपरि द्वारश्रियै नमः स्वाहा
प्रभावीण संसार स्थितिकालीना तन्नाच विस्मय कार्यो योग लीला जगत्पते हे स्वाहा महामाया हरे जय जय तया संमोहित जगत ज्ञानी नाम भगवती स्वाहा कृष्ण मोहाय महामाया प्रेषते तया विषय देवी स्वाहा प्रसन्ना भवति मुक्ते विद्या परमा मुक्ति हेतु संसार बंध हेतु విష్ణు జగతి భగవాన్ ప్రభు స్వాహాయ महादेवी महाजुरी प्रकृति सुंद सर्वे गुरुत्रे भगिनी సపరివారస్య అభ్యుదయం కురు ఆయోగకర్త్రి క్షేమకర్త్రి శాంతికర్త్రి సుష్టికర్త్రి పుష్టికర్త్రి వివేకకర్త్రి కళ్యాణకర్త్రి వరదాంశో అనే నామో Thank you.
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्वाहा। भूतभावी जय जय माता की जय। ध्याये अमृत
न्यस्तैकाङ्ग्रीं सरोजे शशिशकलधरां वल्लकी वादयन्ती पाणी प्यायचं नाही, ज्यावेळेस ब्राह्मण थांबतील त्यावेळेस पाणी घ्यायचंय.
समर्पयामि त्रैलोक्यस्थावरेभ्यः स्थावराः इमं बलिं गृह्णन्तु मम सकुटुम्बस्य सपरिवारस्य अभ्युदयं कुरुतो आयुःकर्तारः क्षेमकर्तारः शान्तिकर्तारः पुष्टिकर्तारः पुष्टिकर्तारः निर्विघ्नकर्तारः कल्याणकर्तारः वरदाः भवतो अनेन बलिदानेन त्रैलोक्यस्थावरादिभ्यः तथा च षोडशकलासहितमः इमं बलिं नक्षत्राधिपतिः चल परिक्रम पशुपतये च स्वाहा नमो नियाय च शुचिकण्ठाय च स्वाहाय च स्वाहाय च शतधन्वरे च स्वाहाय च शिकीर्षाय च स्वाहा ऋतमाय चे घुमते Oh.
Check out, man.